आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थ नगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थ नगर वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी। गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांगली येथील उषकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्याने रविवारी 9 ऑक्टोबरला सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेत महाआरोग्य शिबिर आयोजित केलंय। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तर प्रमुख अतिथी प्रसार भारतीचे पश्चिम भारताचे अतिरिक्त निर्देशक नीरज अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवरात्नी श्रद्धाराजे भोसले, अटल प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी केलंय। आपण इथं सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान 9 ऑक्टोबरला आपण इथं आयोजित करणार आहे एक महाशिबिर ऑर्गनाईज करणार आहे। त्या दृष्टीने आपल्याला म्हणजे लोकांना आणि लोकांना म्हणजे मोफत आणि फ्री ऑफ चार्जसाठी काय ॲनालिसिस मेडिकल ॲनालिसिस करायची असेल आणि ती काय त्याच्या ट्रीटमेंटसाठी तर इथे येऊ शकतात ते। तर आपलं हार्ट डिझीज असेल, डायबिटीज असेल, जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे काही मसल पेन्स असतील आणि त्याच्यानंतर आपण मोफत काय औषध इथं उपलब्ध असतील ते आपण देऊ शकतो। तेच ऐवजी सोडून काही ट्रीटमेंट्स असतील म्हणजे काय आपल्याला म्हणजे कोणाला परवडत नसेल, काय होऊ शकत नसेल तर आपण त्यांना मदत करून आपण त्यांना सांगली का तिथपर्यंत आपण घेऊन आपण त्यांना ट्रीटमेंट घेऊ शकतो। त्यांच्यासाठी आपलं मेन एम आहे त्याचं की लोकांना पहिलं म्हणजे आयुर्वेद शिबिर ते तरी आहेच आपल्याला, पण आपलं आणि लोकांचं संपर्क वाढवायला पाहिजे। तसंच की सावंतवाडी संस्थांचं होतंच म्हणजे संपर्क होतंच तेव्हा त्या काळात होतं ते आपल्याला टचमध्ये ठेवायला पाहिजे। इतर लोक येतील आरोग्य शिबिर म्हणजे आपल्या हेल्थ कॅम्पसाठी येतील आणि त्याच्यासाठी येतील ते नुसतं समजून नाही घ्यायला, पण अजून काय असतील त्यांची अपेक्षा काय असतील, अजून काय करायचं असतील, काय बोलायचं असेल आपल्याला समजायला येईल आणि लोक एवढं संपर्क वाढेल त्यासाठी एक वतीने आपण ते करतो आहे आपण। आणि तसंच आपण हेल्थ कॅम्प आणि म्हणतो आणि त्याच्याने म्हणतो आता कोविड पॅन्डेमिक झाल्यानंतर आणि कोविड-19 झाल्यानंतर काय झालं की भरपूर लोक आयोजित करतात आहे, कॅम्प करतात आहे आणि ते करतात आहे, पण आता आपण म्हणतो ECG म्हणतो आणि आपण इथं 2D इको आहे, टू डीचं इको आपल्याला इथं भेटत नाही ह्या प्रमाणेत आणि आपण म्हणजे इथं डॉक्टरकडे गेलं तर 1500-2000 रुपयेपर्यंत ट्रीट म्हणजे ते जातो ॲनालिसिस जातो तो, तर इथं आपल्याला मोफत उपलब्ध मिळू शकते। तर जरूर यायला पाहिजे आपण लोक आणि ते लाभ घ्या त्याचं, काय पण असेल इथं वेळ जास्त जाणार नाही आणि इथं येऊन जावा इथं त्याच्यासाठी। खरं तर एक साधारण 1 महिन्यापूर्वी आरोग्य विभागाच्या ज्या काही समस्या आहेत संपूर्ण कोकणातल्या त्याबाबतीत सजगतेने काम करणारे आमचे डॉक्टर मित्र अमय देसाई, युवराज आणि मी असे आम्ही तिघेजण बसलो होतो। ह्याचं कारण असं की जिल्ह्यातल्या या आरोग्यविषयक समस्येबाबत तिघांनाही जाण होती, कारण आम्ही समाजात वावरत असताना आरोग्याच्या समस्या घेऊन अनेक रुग्ण ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असे अनेक रुग्ण युवराजांकडे यायचे, माझ्याकडे यायचे। आणि त्यावेळी मग असा निर्णय झाला की 4 महिन्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल उषक्काल हॉस्पिटल मेडिकल सेंटर ते 356 बेडेड आहेत ज्याचं उद्घाटन सन्माननीय नितीनजी गडकरींनी केलेलं होतं, तर त्या उषक्काल हॉस्पिटलने आम्हाला मदतीचा हात पुढे केला आणि ते म्हणाले की याबाबत आरोग्यविषयक मदत, आरोग्यविषयक अवेअरनेस अशा प्रकारचा निर्माण करण्यासाठी जर तुम्ही काही प्रयत्न करत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करतो। आणि त्यांनी ज्यावेळी आश्वासन दिला त्यावेळी आम्ही 9 ऑक्टोबरला रविवारी राजवाडा परिसरात या ठिकाणी सावंतवाडी संस्थांच्या सहकार्याने हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू जातीने हजर राहणार आहेत, जे प्रसार भारती आहे त्या प्रसार भारतीचे पश्चिम भारताचे
संयुक्त निर्देशक ते पण उपस्थित राहणार आहेत. या जिल्ह्याच्या डायनॅमिक आणि कार्यकुशल सन्मानाने जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी मॅडम यांना मी उद्याच भेटायला जाणार आहे, निमंत्रण द्यायला, त्यामुळे त्याही कदाचित उपस्थित राहतील. आणि हे शिबिर सर्वार्थाने वेगळं शिबिर आहे, कारण जसं युवराजांनी सांगितलं, टुडीको हृदयरोगतज्ञ, आणि नुसतं शिबिर घेतलं आणि प्रसिद्धी मिळाली इथपर्यंत थांबण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. तर त्याचा नंतरचा जो फॉलोअप आहे तोही फॉलोअप घेतला जाईल. वर्षभरामध्ये आम्ही त्याची रजिस्टर मेंटेन करणार, आणि समजा त्या पेशंटना पुढे फॉरवर्ड करायचं असेल, मग ते उशक्काला असेल किंवा मुंबईमध्ये असेल, तर त्याही दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मी या जिल्ह्यातील जे रुग्ण आहेत किंवा जे आपल्या प्रकृतीविषयी खूप अवेअरनेस बाळगतात त्यांनाही जर काही चेकअप करायचं असेल तर अशा सगळ्यांनी सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उशक्काल मेडिकल सेंटरच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिबिराला सगळ्यांनी यावं आणि या संधीचा फायदा घ्यावा, जेणेकरून ह्याचा आमचा एक दुसरा उद्देश असा आहे की जो युवराजांनी सांगितला की जे राजघराणं आहे हे राजघराणं सर्वार्थाने सगळ्या समाजाशी जोडलेलं आहे, आणि ते समाजाशी जोडलेलं असताना त्यांचा जो सेवाभाव आहे हा सेवाभाव महत्त्वाचा आहे, आणि हा सेवाभाव परंपरागत चाललेला आहे, म्हणजे बापूसाहेब महाराजांपासून. आता बापूसाहेब महाराजांनंतर युवराजांची 19वी पिढी आहे, 19वी, तर तो वसा आता ते घेऊन काम करत आहेत. त्यामुळे मी अटल प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे आभार मानतो. या शिबिरामध्ये ज्या काही उपलब्धी असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे डॉक्टर्स येणार आहेत, स्पेशालिस्ट आहेत वेगवेगळे, हृदयरोगतज्ञ आहेत की जे आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहेत, ते हृदयरोगतज्ञ पूर्णवेळ असतील या शिबिरामध्ये, ज्याच्यामध्ये टुडी एकोची फॅसिलिटी जी बरेचदा रुग्ण सांगितल्यानंतरही करत नाही कारण कॉस्ट जाते, पैसे जातात, त्यामुळे रुग्ण करायला बघत नाही, तर ती इथे मोफत उपलब्ध या शिबिरामध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर बाकीचे जे पेन मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे, तो पेन मॅनेजमेंटचं क्लिनिक ही नवीन कन्सेप्ट आता येते, तर ते डॉक्टर्स त्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत. हे जोन स्पेशालिटी सांगता येतील या कॅम्पच्या. त्याच्याचबरोबर बाकीसुद्धा फॅकल्टीज इथे उपलब्ध असणार आहेत, जनरल फिजिशियन असतील, ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आहेत. तर जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा अशी विनंती सगळ्या समाजातल्या लोकांना करतो मी. ह्या सगळ्या ज्या फॅकल्टीज आहेत ह्या आपल्या जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत, काही फॅकल्टीज त्या अवेलेबल पण नाही आहेत, टुडी इकोसारख्या वगैरे ज्या आहेत त्या इझिली अवेलेबल नाही आहेत. बाकीच्या काही फॅकल्टीज आहेत त्या दूर ह्या तालुक्यात एक असेल तर स्पेशालिटी तर दुसऱ्या तालुक्यात दुसरी असते. एकाच ठिकाणी अशा सध्या संधीचा लाभ मिळणं हे दुर्लभ आहे, आणि आपल्या राजघराण्याच्या आणि अटल प्रतिष्ठानच्या सहयोगातून आणि उशक्काल मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट सांगली यांच्या सहकार्यातून हे जर शक्य होतं आहे तर आपण सर्वांनी याचा लाभ पुरेपूर घेतला पाहिजे. आणि आपल्याला युवराजसाहेब आणि अटल प्रतिष्ठानचे नकुलजी पारसेकर यांनी आपल्याला ॲश्युरन्स दिलेला आहे की ह्याच्यानंतरचा जो फॉलोअप रुग्णांचा होईल, नुसतं शिबिर घेतलं आणि त्यानंतर तात्पुरती ट्रीटमेंट दिली आणि त्यानंतर त्याचा फॉलोअप नाही ठेवला तर त्या शिबिराला तितकासा काही अर्थ उरत नाही. तर ह्याच्यानंतरचा जो फॉलोअप आहे, एखादं अतिशय गरजू किंवा गरीब पेशंट असेल आणि त्याला जर तिथपर्यंत पोचणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी पोचून त्याची पूर्णपणे ट्रीटमेंट कमीत कमी पैशात किंवा जर शक्य असेल तर फ्री ऑफ कॉस्ट कशी होईल हे पण बघता येईल आणि त्यानुसार त्याचा फायदा घेता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा करून घ्यावा. आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय होतं की आपण जेव्हा आजारी पडते फक्त आपण नाही पण आपला पूर्ण परिवारचा ॲटमॉस्फिअर डाऊन होऊन जाते. हेल्थबरोबर आपण सगळं कंट्रोल नाही करू शकते, पण रेग्युलर हेल्थ चेकअप घेऊन आपण राईट प्रिकॉशन्स घेऊ शकते. तर 9 ऑक्टोबरला आपण फ्री हेल्थ कॅम्प जे ठेवला आहे, सगळ्यांची ते विनंती, प्लीज या, आपल्या वडिलांना पण घेऊन या, आणि आम्ही जे पण मदत करू शकते आम्ही करणार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.